नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आणि एका चांगल्या इंग्लिश बोलण्यासाठी आपला जो प्रयत्न आहे, आपली जी मोहीम आहे, ती पुढे चालू ठेवत आज आपण यूज ऑफ अनलेस याचा वापर शिकणार आहोत। भाषा चांगली होण्यासाठी वेगवेगळे स्ट्रक्चर्स आपण वापरतो आणि त्या स्ट्रक्चर्स द्वारा आपण विविध प्रसंगावर विविध प्रकारचे वाक्य वापरतो, त्या प्रकारची रचना वापरतो, म्हणून भाषा ही अधिक चांगली दिसते। तर असे स्ट्रक्चर्स आपण फक्त शिकून चालणार नाही, तर त्यांचा सरावही आपल्याकडून झाला पाहिजे। तर चला मग आज आपण शिकूया अनलेस इज इक्वल टू इफ नॉट। लेट अस बिगिन। यूज ऑफ अनलेस, अनलेसचा वापर करणे। अनलेस हा सुद्धा कंडिशनल क्लॉज मध्ये आपण वापरतो, पण ती निगेटिव्ह कंडिशन असते। अनलेस हा कंडिशनल क्लॉज मध्ये आपण वापरतो, पण ती निगेटिव्ह कंडिशन असते। अनलेसचा उपयोगच निगेटिव्ह आहे, जवळपास निगेटिव्ह सेन्स असतो याला, निगेटिव्ह सेन्स असतो। आणि याचा अर्थ होतो जर नाही, अनलेसचा अर्थ होतो जर नाही, जर नाही कॉमा तर मग पुढे दुसरा क्लॉज असतो। याच्यामध्ये पण दोन क्लॉजेस आपल्याला वापरावे लागतात, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज। सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये इफ क्लॉज आपण वापरतो आणि त्याच्यात नॉट टाकतो। इफ अधिक नॉट, इफ अधिक नॉट अशी रचना असते। इफ नॉट, काही वेळेस इफ नॉट ऐवजी अदरवाइज असा शब्द वापरलेला असतो, अदरवाइज नाहीतर। यू प्ले गुड क्रिकेट, अदरवाइज यू विल लूज द मॅच। म्हणजेच काय, अनलेस यू प्ले गुड क्रिकेट यू विल लूज द मॅच। जर तू चांगला क्रिकेट खेळणार नाही तर मॅच हारशील। म्हणजे एक दोन तीन चार पाच, पाच गोष्टी या अनलेस मध्ये लक्षात ठेवायच्या। क्या कंडिशनल क्लॉज आहे, निगेटिव्ह सेन्स आहे। आणि जरी पहिलं वाक्य प्रेझेंट मध्ये असलं, दुसरं सिंपल फ्युचर मध्ये असलं, तर पहिलं सिंपल प्रेझेंटचं वाक्य सुद्धा हे सिंपल फ्युचर सारखंच मराठी भाषांतर त्याचं करावं लागतं। इफ ही स्टडीज, जरी हा प्रेझेंटेज असला तरी त्याचा मराठीत बोलताना जर तो अभ्यास करेल तर तो पास होईल, ही विल पास। इफ ही डझंट स्टडी, जर तो अभ्यास करणार नाही, ही विल फेल, अशी याची रचना असते। इथं सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट आपण घेऊ शकतो। तर असा अनलेस आपल्या बोलण्यामध्ये आला पाहिजे। आपण इफचा क्लॉज वापरतो, पहिली कंडिशन आपण वापरतो, पण काही वेळेस ती कंडिशन नेहमीच पॉझिटिव्ह राहील असं नाही, ती कंडिशन निगेटिव्ह पण राहू शकते। आणि निगेटिव्ह कंडिशनमध्ये आपल्याला अनलेस वापरता आला पाहिजे, पॉझिटिव्ह कंडिशनमध्ये इफ नॉट वापरला, इफ वापरता आला पाहिजे। तर याचे काही आता वाक्य आपण घेऊ, इफ नॉट काढू आणि तिथे अनलेस टाकू, किंवा अदरवाइज काढू आणि तिथे अनलेस टाकू, दोन क्लॉजेस असतात। तर चला पहिलं वाक्य आपण घेऊ। इफ यू डोंट रन फास्ट, जर तू वेगाने धावणार नाही, यू विल लूज, तू हारशील। तर इथे इफ आहे आणि डोंट, इट डोंट म्हणजे सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंटचा निगेटिव्ह केलेला आहे, म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप येईल पॉझिटिव्ह मध्ये। मग अनलेस सुरुवातीला घेऊ आपण, अनलेस करता यू, अनलेस यू रन, बघा डोंट काढून टाकला, म्हणजेच ते सिंपल प्रेझेंट आहे, यू रन सिंपल प्रेझेंट। इफ नॉट, इफ आणि डोंट काढला आपण, डोंट म्हणजे निगेटिव्ह सेन्स आहे नॉट। अनलेस यू रन फास्ट काय होईल, यू विल लूज, यू विल लूज, जर तू वेगाने धावणार नाही तर तू हारशील। इफ नॉट ची पण स्ट्रक्चर बरोबर आहे, परंतु भाषा समृद्धीसाठी टू ब्युटिफाय द लँग्वेज यू हॅव टू क्रिएट डिफरंट स्ट्रक्चर्स, डिफरंट कंट्रक्शन्स टू ब्युटिफाय द लँग्वेज। इफ नॉट काढून आपण अनलेस वापरला, जर नाही
unless you run fast, you will lose. दूसरा वाक्य, if it doesn't rain, जर पाऊस पडणार नाही तर काय, I will play, मी खेळेल. आता if काढला आणि doesn't आहे, doesn't म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही सीटचा करता असेल. सिंपल प्रेझेंट मध्ये ही सीट जेव्हा सब्जेक्ट येतो तेव्हा आपण doesn't ने लिहिलं जातो, म्हणजे हा doesn't काढल्यानंतर क्रियापदाला yes yes लावा लागेल. Unless it rains, बघा हा doesn't गेला yes आला. Unless it rains, comma, I will play. जर पाऊस पडणार नाही तर मी खेळ. Unless it rains, I will play. आता इथे वेगळं स्ट्रक्चर आहे. Run fast, otherwise you will miss the bus. Run fast. आता अदरवाइज काढू आपण. एक तर वाक्यातील इफ नॉट काढतो आपण अनलेस वापरण्यासाठी, किंवा अदरवाइज काढतो. म्हणजे तिन्ही प्रकारचं स्ट्रक्चर आपण बोलतो. इफ इट डझंट रेन आय विल प्ले. अनलेस इट रेन आय विल प्ले. इफ इट डझंट रेन आय विल प्ले. अनलेस इट रेन्स आय विल प्ले. आता अदरवाइजचं स्ट्रक्चर आहे. नाही तर. रन फास्ट म्हणजेच काय? अनलेस. आता हे आज्ञार्थी वाक्य रन फास्ट, इथे सब्जेक्ट नाही. मग आज्ञार्थी वाक्याचा सब्जेक्ट हा यू असतो, यू समोरचा. मग रन फास्टचा करता आपण यू घेऊ. अनलेस यू रन फास्ट, कॉमा, अनलेस यू रन फास्ट, जर तू वेगाने धावणार नाहीस तर यू विल मिस द बस, तर तुझी बस चुकेल किंवा तू बस चुकवशील. म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये यू करता येईल. आपण अनलेस वापरला. अनलेस यू रन फास्ट यू विल मिस द बस. नेक्स्ट सेंटेन्स, इफ दे डोंट वर्क, जर ते काम करणार नाहीत, दे विल नॉट गेट सॅलरी, त्यांना पगार मिळणार नाही. आता इफ दे डोंट, आता डोंट म्हणजे डोंटने निगेटिव्ह केले म्हणजे सिंपल प्रेझेंट असेल. मग करता घ्या. अनलेस दे वर्क, ते जर काम करणार नाहीत तर दे विल नॉट गेट सॅलरी, त्यांना पगार मिळणार नाही. अनलेस दे वर्क दे विल नॉट गेट सॅलरी. अनलेस दे स्टडी दे विल नॉट गेट गुड मार्क्स. अनलेस ही प्लेज ही विल नॉट विन. अनलेस ही टेक मेडिसिन ही विल नॉट बी क्युअर्ड. पुढचं कंट्रक्शन पॅसिव्ह पण येऊ शकतं. इफ क्लॉज नंतर तिकडचा मुख्य क्लॉज हा पॅसिव्ह पण येऊ शकतो, निगेटिव्ह पण येऊ शकतो, पॉझिटिव्ह पण येऊ शकतो. तिन्ही कंडिशन वापरू शकतो आपण. पाचवं वाक्य, इफ ही डिडंट टेक मेडिसिन. आता इथं साधा भूतकाळ वापरला आहे आपण, सिम्पल पास्ट. तर इफ कंडिशनल क्लॉज मध्ये सिम्पल पास्ट असेल तर सिम्पल पास्टची रचना येते, पुढची रचना येते काल्पनिक हायपोथेटिकल आहे. आता अनलेस वापरायचं आपल्याला. इफ आणि नॉट काढावं लागेल. डिडंट आहे म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द वर्क घ्यावं लागेल. वाक्यात डिडंट आला तर त्याचं पॉझिटिव्ह करताना सेकंड फॉर्म ऑफ द वर्क घ्यावं लागेल. अनलेस ही टूक मेडिसिन, जर त्याने औषधे घेतली नाही, इथे पास्ट टेन्स आहे, तर ही वुड बी इल. किंवा ही वुड नॉट बी क्युअर्ड, तो चांगला होणार नाही. ही वुड बी इल, तो आजारी असेल. अशा प्रकारचे इफ नॉटचं स्ट्रक्चर हे बोलण्याने आपल्या सरावात त्याची सवय होते. इफ नॉट आणि अनलेस दोन्ही गोष्टी वापरल्या पाहिजे.
अनलेस मध्ये बऱ्याच प्रकारचे वाक्य आपण वापरू शकतो. अनलेस ही हिट द बॉल हार्ड ही विल नॉट गेट सिक्स. अनलेस ही हिट द बॉल हार्ड ही विल नॉट गेट सिक्स. इफ सी डजंट पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन सी विल नॉट गेट सर्टिफिकेट. अनलेस ही वेट अनलेस ही क्या दूसरे क्या अनलेस वी वेट अप टू 5:30 वी विल नॉट गेट सर्टिफिकेट. अशा प्रकारे इफ नॉटच्या रचनेमध्ये अनलेस वापरा, पण अनलेस वापरताना तो निगेटिव्ह सेन्स येऊ देऊ नका. अनलेस म्हणजेच निगेटिव्ह सेन्स आहे, आणि जर तो निगेटिव्ह सेन्स येऊ द्यायचा असेल तर इफ नॉट वापरा. इफ यू डोंट हेल्प मी आय विल नॉट गिव्ह यू मनी. अनलेस यू हेल्प मी आय विल नॉट गिव्ह यू मनी. अनलेस यू स्पीक यू विल नॉट बी एबल टू स्पीक गुड इंग्लिश. लाईक दिस. सो प्रॅक्टिस एव्हरी डे ॲटलीस्ट 50 सेंटेन्सेस ऑफ अनलेस. स्पीक बोथ टाईप्स ऑफ सेंटेन्सेस इफ नॉट अँड देन अनलेस अदरवाईज अँड अनलेस. अशा प्रकारे हा अनलेस आपल्या वापरामध्ये येऊ द्या आणि त्याचा उपयोग पद्धतशीरपणे करा. काळाचं भान ठेवा, दोन्ही क्लॉजेसवर लक्ष ठेवा. मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज हा इफचा असेल, इफ नॉटचा, आणि मेन क्लॉज हा साधा वाक्य असेल भविष्य काळातला. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया, बाकीचा उरलेला भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.